नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड मतदारसंघामधील अपक्ष उमेदवाराने स्वतःच स्वतःची कार जाळली आहे. प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने अपक्ष उमेदवार परसराम कदम याने हे कृत्य केलेलं आहे. मुखेड ते बारहळी या रस्त्यावरती काल संध्याकाळी डिझेल टाकून त्यांनी ही कार पेटवली आणि अज्ञातानं कोणीतरी आपली कार पेटवली अशी तक्रार त्यांनी केली होती. पोलिसांना संशय आल्याच्या नंतर त्यांनी कदम यांची चौकशी केली आणि त्यावेळेला या चौकशीमध्ये आपणच आपली कार जाळली पेटवली असं त्यांनी म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.